TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. तुम्ही म्हणला म्हणून आम्ही मामींना ती पैठणी दिली. आमच्या लग्नात तुमच्या पसंतीनं मस्तपैकी शालू डन करून टाकू. मी तुम्हाला म्हणलं म्हणून तुम्ही पैठणी मामींना दिली खरं, पण मामीने ती पैठणी मला देऊन टाकली. आता बघू किती वाढील कशी पैठणी निसती. अगं मला नाही ना तर तुला बी नाही. आता बस बोंबलत मिस्त्री भाजून भाजून सुनेचे डोळे लाल भडक झालेत आणि खोकून खोकून पाटपोट एक झाली. अगं समद गाव तुझं नाव काढील तू जर मिस्त्री सोडलीस तर. शीतल तुला त्रास होणार असेल ना तर जाऊन दे तिकडे. ती मिस्त्री तिकडे गटरीत वतनीय. तुम्ही आता शपथ घेऊनच टाका कसली. हितन पुढं आयुष्यात परत कधीच मिस्त्री लावणार नाही अशी. तुमच्याकडनं होत असेल तर तसं सांगा. या दिवाळीपर्यंत मला काय ते फायनल डिसिजन पाहिजे तरच मी लग्नाला उभी राहील. बाय द वे कसे आले फोटो? एम आय लुकिंग स्मार्ट? शीतल आता प्रत्येक पाकिटावर भैयांचा फोटो लाव आणि अख्ख्या गावात घरोघरी जाऊन फराळ वाटून ये बर का. ह्यांची अशी नाही जेणार. नीट प्लॅनिंग केलं पाहिजे. आमच्या आईचा मिश्रित डब्बा यो. अहो बर मामी मी हित डब्बा ठेवतो काय. तुझ्यासाठी दुसरी साडी मिळाली नाही का तिथे दुकानात? असली कशाला आणली? हे आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट. शीतलने आणली ती बी बघ आणि माझ्या जावयाने चॉईस केली ती बी बघ. तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? सांग कोणी कोणी करायला सांगितलं होतं? मी डाय कलर करून जात होतो आणि वाटत शीतल भेटली आणि मग तिला कळालं की यो कलर दोन तीन दिवस जात नाही तो. ओ मिसेस फौजी भरली की बादली. हे जेडे आज पाहतो तूच उठणं लावत आलीस खरं, पण आजचा खरा मान शीतलचा आहे. हे माझ्या शेजारी उभे आहेत ना माझं फौजी अजिंक्य. आमचे हे त्यांच्या संग लई येळ घालवता येणार नाही हे माहित आहे मला, पण जो काय घालवता येईल तो मी कुपीतल्या अत्तरागत कायम जपून ठेवीन. अहो ते फौजी आल्यात. हनुमंत फौजी आत बोलो की त्यांना मग. अजिंक्य फौजी. हे बघा हे मामींचा दागिना आहेत. हे एवढे आहेत ते आपले आहेत. आणि मग हे तर आईचे दागिने आहेत वाटत. म्हणजे मामी खोट बोलल्या तर ते आपल्याला असंच म्हणले होते ना की त्या पाहुण्याने ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. हॅपी दिवाळी. आऊ भैया बोलते की. अरे काय टेली तिकडे फौजी खऱ्या गोळ्यांना भेट नाही आणि तू एकटिकल्या निरडतोय. हाव भैया फौजी फौजी अस तू. ए फौजीचं कौतुक आमच्या समोर करू नको. नको भैया नको भैया बोलतोय. संचालक तुम्ही एवढंच करा टिकल्या फोडा फटाके उडवा आणि त्यांना गुळ्या बी जाळा आणि मग आमच्या घरात बार उडला का नाही कि मग बसा दोन्ही हातात फुलबाजी घेऊन दिन दिन दिवाळी करत. कसला बार घरात? अजिंक्य आलेत माहिती आहे ना? माहिती आहे की तू आल्याची न्यूज ऐकून ना आमचा सगळा मूड गेलाय. ह्यानं मूड गेला आणि त्यानं मूड गेला. तुम्ही काय बी करू नका निस्त असं रडत बसा.
मी तर काय तुम्हाला फक्त सावध करायला आली होती बघा. काय सावध? आम्हाला सावध? टॅलेंट राव लावा, टॅलेंट लावा जरा. आम्हाला कुणापासून धोका येते? अजिंक्यांबद्दल बोलतीये मी. अजय त्याच्यापासून काय धोका येतो आम्हाला? तुम्ही एवढं स्वतःच डोकं आणि वरन या टॅलेंटला बी सोबत घेऊन फिरता. काय अशी का बसलीस तुम्ही? आय वे अहो केवढा दचकले मी. दचकले एवढी कुठले विचारत होतीस? ते मी पूजेसाठी दागिना काढायला आले होते. आणि हे बघा, हे मामींचा दागिना आहेत. हे एवढे आहेत, ते आपले आहेत. आणि मग हे तर आईचे दागिने वाटत. आईंच? हा म्हणजे तुमच्या आईंच वय? वय आहो. पण ते तर त्या पाहुण्यांना काय माहित नाही शिथले, पण मला आठवते शिथले हे आईचेच दागिने. म्हणजे मम्मी खोटं बोलल्या तर त्या आपल्याला असंच म्हणल्या होत्या ना की त्या पाहुण्यांनी ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. आज तुझा मान शिथले. आओ आओ काय करताय तुम्ही? माझ्या पाय कशाला पडला? शिथले तू लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी आलीस. तुम्ही मला लक्ष्मी म्हणलात त्यातच सगळं झालं. उद्या माझ्या अंगावर एक बी दागिना नसला तरी चालेल, पण एवढा माझा दागिना आहे तो कायम सुखरूप राहू दे म्हणजे झालं. सकाळी भांडते सर्व काय करते, इव्हन बोलते पण मला. मी जाते घर सोडून. किती वर्ष आहे लग्नाला? 28 वर्ष. आणि संध्याकाळी येऊन ऑफिस मधून बघतो तर ती तिथेच बसलेली आहे. तुम्ही खुश होऊ देता? डोसे तयार असतात ना चहा बरोबर? नाही नाही म्हणजे ते येतात त्या खुश असतात. गेली 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 पण तसं काय झालं नाही. काय केलं आमच्या राणा भाऊजींनी? कुणालाही काही न सांगता रात्रीत गायब झाला हा. मी आता आलोय ना तुझ्या. अगं आईने आता थांबवलं तर मी तरी काय करणार? मी आलोय ना तुझ्याकडून उठणं लावून घेण्यासाठी. चल लाव बरं. आणलंस ना उठणं? हो काढ मग. येस रेडी रेडी आहे उठणं. हा कुठे तुझा चेहरा? मला एक प्लॅन सुचलाय आणि त्या प्लॅनने आपण निमकरांना त्यांची जागा दाखवू शकतो. आय एम व्हेरी शुअर की ह्या वर्षी सुद्धा आपल्याला हे टेंडर मिळणार आहे. फक्त सर ही कॉपी सेफ आणि सिक्रेट ठेवा. ईशा. यस सर. ही फाईल तुझ्याकडे ठेव. हो सर. सो पण डोंट वरी मायरा, माझा विश्वास आहे ईशावर. ये बघा काय आणले बेटा, तुमच्या दादासाहेबांनी दिलाय. काय? आमच्या दादासाहेबांनी पाठवलंय. आणि काय म्हणले माहितीये? म्हणले ते तुमच्या लग्नात स्वतः येऊन तुम्हाला बांधणार. नीट बघून घ्या, सगळी योजना तयार आहे. झटपट उरकू. बायप्पा झटपटच उरकायचंय. इथं टोपेकरांना दणका दिला का बाळराजांच्या लग्नाचा बार उडवायला रायगडावर पोहोच. Thank you.
भूत भूत गाणे सांभाळत आहे.